गेल्या वर्षी 21 मे रोजी बोपकेलवासियांनी केलेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला हिंसाचार आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मात्र बोपकेलवासियांचं हे आंदोलन व्यर्थच ठरण्याची चिन्ह आहेत. गेल्या वर्षभरात अनेक बैठका झाल्यानंतर आता कुठं लष्करानं मुळा नदीवर पूल बांधून बोपकेल ते खडकी हा पर्यायी रस्ता बांधण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे. मात्र त्याचबरोबर पावसाळ्याचं कारण देत मुळा नदीवर लष्करानं बांधलेला तात्पुरता पूल येत्या 7 तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होणार आहे, कारण किमान 4 महिने तरी हा पूल बंद राहणार आहे. महापालिकेला पर्यायी रस्ता बांधण्यासाठी 2 वर्ष लागणार आहेत. त्यामुळं आता पुन्हा बोपखेलवासियांना पिंपरीमध्ये येण्यासाठी 20 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. 21 एप्रिल 2015 रोजी हायकोर्टाने बोपकेल रस्त्याबाबत जी ऑर्डर केली होती त्या ऑर्डरमध्ये बोपकेलचा हक्काचा रस्ता बंद करा असा कुठलाही आदेश दिलेला नव्हता कोर्टाने. परंतु मिलिटरीने कुठली तरी एखादी ऑर्डर घेऊन रस्ता बंद करायचा या उद्देशाने त्यांनी आमचा रस्ता बंद केलेला होता. 13 मे रोजी बंद केला आणि 21 मे रोजी बोपकेलमध्ये जन आंदोलन उभं राहिलं आणि त्या जन आंदोलनाला पोलिसांनी आणि मिलिटरीने वेगळ्या दिशेने हनमार करून लोकांना जखमी करून गुन्हे दाखल केले. हा जर पूल काढला तर या 50,000 लोकांच्या जनतेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न उद्भवणार आहे. मग याची जिम्मेदारी पूर्ण महाराष्ट्र शासन, कलेक्टर साहेब, पिशिमशा आयुक्त साहेब यांची जिम्मेदारी आहे. आणि यातून आज जे आमचे स्थानिक नेते सर्व आहेत यांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टीला बाबा आता दुजोरा दिला पाहिजे. लष्करानं पूल काढल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. पूल असल्यामुळं मला सोपं पडत होतं, 2 ते 3 किलोमीटर जावं लागत होतं. पूल काढल्यामुळं मला वळसा लागन. 18 ते 18 पूल खरंच धोकादायक आहे यात शंका नाही. मात्र वारंवार बैठका होऊनही लष्करानं नदीवर पूल बांधण्यास परवानगी द्यायला वर्ष लावलं, त्यामुळं महापालिकेला पर्यायी रस्त्याचं काम सुरू करायलाही वेळ लागलाय. आता रस्त्याचं काम सुरू झालं तरी रस्ता पूर्ण व्हायला 2 वर्ष लागणार आहेत. तोपर्यंत बोपकेलवासीय राम भरोसे आहेत. बोपकेलवासियांसाठी बोपकेल ते खडकी हा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी सुरू व्हावा यासाठी लष्करानं महापालिकेला विनाहरकत प्रमाणपत्र दिले, पण महापालिकेनं या रस्त्यासाठी अजून निविदाही काढलेल्या नाहीत. त्यामुळं निविदा काढल्यानंतर किमान 2 वर्ष हा रस्ता पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. एकूणच काय तर बोपकेलवासियांसाठी अजून 2 ते 3 वर्ष वनवासच आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.